नमस्कार, मी शिल्पा। आज आपण मस्त झणझणीत आणि चमचमीत असा कढई अंडा मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता, अतिशय मस्त असा हा कढई अंडा मसाला तयार होतो। आता नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि दिवाळीला गोडधोड खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की करू शकता, तुम्हाला नक्कीच आवडेल। बनवायला अगदी साधी, सोपी आणि कमी टायमिंगमध्ये होणारी ही रेसिपी आहे। अगदी नवीन शिकाऊ देखील ही रेसिपी अगदी इझिली बनवू शकतात। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। कढई अंडा मसाला बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घ्यायचा आहे। तेल चांगलं तापलं की आता यामध्ये टाकायचा आहे पातळ चिरलेला कांदा। इथे मी एक मोठा कांदा घेऊन तो पातळ उभा चिरून घेतलाय। हा कांदा आता कढईमध्ये टाकून घेऊयात। हा कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। कांदा परतत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम ते हाय ठेवायची आहे आणि कांद्याला सतत हलवत कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, कांदा आपला छान असा परतला गेलेला आहे आणि त्याला हलकासा लाल कलर देखील आलेला आहे। कांदा परतत असतानाच यामध्ये टाकूयात एक टोमॅटो। इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतलाय, त्यासोबत 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या। आता हे सर्व छान असे मिक्स करून घेऊयात। टोमॅटो पटकन परतला जावा म्हणून यामध्ये टाकायचं आहे 1/4 चमचा मीठ। मीठ टाकल्याने जो टोमॅटो आहे तो पटकन परतला जातो। आता हे सर्व छान असं आपण परतवून घेऊयात। साधारण 3 ते 4 मिनिटे आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता, कांदा टोमॅटो आणि लसूण छान असं परतलं गेलेलं आहे। आता यामध्ये टाकायचं आहे डेसिकेटेड कोकोनट। इथे मी 1/4 कप डेसिकेटेड कोकोनट यामध्ये टाकून घेतले। हवं तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किस देखील यामध्ये टाकू शकता किंवा किसलेलं खोबरं किंवा ओलं खोबरं देखील यामध्ये टाकून घेऊ शकता। आता हे खोबरं देखील आपल्याला कांदा टोमॅटोसोबत साधारण 2-3 मिनिटे परतवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता, कढईमध्ये सर्व जे काही साहित्य आहे कांदा टोमॅटो लसूण आणि खोबरं छान असं परतलं गेले। आता गॅस बंद करून हे एका डिशमध्ये काढून घेऊन पूर्णपणे थंड करून घेऊयात। आपलं हे साहित्य थंड होते तोपर्यंत इथे मी उकडलेली अंडी घेतलेली आहेत। इथे मी गावरान उकडलेली अंडी घेतली आहे, त्यामुळे ही अंडी एकदम छोटी छोटी आहेत। आता ही सगळी अंडी आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहेत। एका अंड्याचे आपल्याला इथे 2 भाग करून घ्यायचे आहेत। तर इथे जी काही अंडी आहे ती मी अशी कट करून घेतलेली आहे। दुसरीकडे आपलं जे काही साहित्य होतं ते देखील थंड झालेलं आहे। आता आपण लगेच याचा वाटण तयार करून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला 1 मूठ भरून कोथिंबीर मी यामध्ये टाकून घेतली आहे आणि कढईमध्ये जे भाजून घेतलेलं साहित्य होतं ते देखील आपण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी। पाणी टाकल्यामुळे हे पटकन बारीक होतं। तर आपलं इथे जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं वाटण आपलं तयार आहे। आता आपण लगेच भाजी बनवायला घेऊयात। गॅसवरती मी आधीचीच कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे। आता यामध्ये टाकायचं आहे 3 मोठे चमचे भरून तेल। तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडाफार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये टाकूयात आपण तयार करून घेतलेलं मिक्सरमधील वाटण। आता हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मीडियम ते लो फ्लेमवरती छान असं परतवून घ्यायचं आहे। हा अंडा मसाला बनवण्यासाठी आपण खूप सारे इथे भांडे देखील खराब केलेले नाही आहेत। एकाच कढईमध्ये आपण जे काही वाटणासाठी लागणारे साहित्य होतं ते परतवून घेतलं आणि त्याच कढईमध्ये आपण हे वाटण देखील परतवून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता आपलं जे काही वाटण आहे ते छान असं परतत आलेलं आहे आणि याला तेल देखील सुटण्यास सुरुवात झाली आहे। साधारण 10 ते 12 मिनिटे हे वाटण परतण्यासाठी लागतात। तर इथे तुम्ही बघू शकता वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण इतर मसाले देखील टाकून घेऊयात। आता यामध्ये मी टाकत आहे 1/4 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा मटण मसाला आणि 1/2 चमचा घरातील काळा मसाला किंवा गरम मसाला। आता हे सर्व छान असं आपण या वाटणासोबत परतवून घेऊयात। 2-3 मिनिटे आपल्याला हे सर्व छान असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्यांचा जो काही कच्चेपणा आहे तो दूर होतो। आता हे सर्व छान असं इथे मी परतवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरचे भांडे हिसळून यामध्ये पाणी टाकून घेते म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं जे काही वाटण आहे ते देखील वाया जाणार नाही। आता हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही वाटणाच्या गुठळ्या आहेत त्या मोडून आपल्याला इथे वाटण्याची छान अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तसेच तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता। आता भाजीमध्ये टाकूयात चवीनुसार मीठ। मीठ भाजीमध्ये छान असे मिक्स करून घेऊन गॅसची जी काही फ्लेम आहे ते हाय करायची आहे आणि या भाजीला आपल्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता काय मस्त तरी या भाजीला आलेली आहे। आता गॅसची फ्लेम लो करून 5 मिनिटे आपल्याला ही ग्रेव्ही छान अशी उकळवून घ्यायची आहे। 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता भाजीला मस्त अशी तरी आलेली आहे। आता भाजीमध्ये मगाशी आपण उकडवून कट करून घेतलेली अंडी टाकायची आहेत। तर इथे मी सर्व अंडी भाजीमध्ये सोडून घेतलेली आहेत। आता यावरती टाकूया थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार अशी कोथिंबीर आणि ही भाजी एकदा छान अशी मिक्स करून घेऊयात आणि गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला 5 ते 7 मिनिटे पुन्हा एकदा ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे, उकळवून घ्यायची आहे।
अशा पद्धतीने अंडी टाकल्यानंतर भाजी पुन्हा एकदा 5 ते 7 मिनिटे छान अशी शिजवून घेतलेली. अंड्याचा जो काही फ्लेवर आहे तो ग्रेव्हीमध्ये छान असा उतरतो आणि अंड्याची भाजी खायला अतिशय मस्त अशी लागते. तर इथे 5 ते 7 मिनिटे झालेले आहेत. आपली जी काही अंड्याची भाजी आहे, कढई अंडा मसाला, ती रेडी आहे. आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि भाजी डिशमध्ये सर्व करूयात. पाहिलं तुम्ही बनवायला अतिशय साधी आणि सोपी अशी कढई अंडा मसाला रेसिपी आहे. अगदी कमी टायमिंगमध्ये ही भाजी बनवून तयार होते. तुम्हाला तेच गोडदोड खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्हाला माझी आजची कढई अंडा मसाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर, तसेच माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय.